नमस्कार, मी सोनाली. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. आमच्या तमाम दर्शकांना गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईसह राज्यभरात हिंदू नववर्षाच्या स्वागताकरिता विविध शोभायात्रा चेंबूर प्रतिष्ठानाच्या वतीने चेंबूरमध्ये निघाल्या 8 शोभायात्रा. अनुसूचित जमातीवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्थेचे धरणे आंदोलन. देशातील जाती व्यवस्था समूळ नष्ट करण्याकरिता शाहिरांचं नवया कलापत्रक सज्ज. कोळी महासंघाचं लोणावळा येथे राज्यस्तरीय चिंतन शिबिर संपन्न. शिबिरात सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांची उपस्थिती आणि अखिल जयस्वाल विकास संघाच्या वतीने मुंबईतील धारावी येथे संत रोहिदास जयंती साजरी. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष अशा या नववर्षाच्या स्वागताकरिता मुंबईसह राज्यभरात विविध शोभायात्रा काढण्यात आल्या. चेंबूर प्रतिष्ठानाच्या वतीने संपूर्ण चेंबूरमध्ये हिंदू नववर्षाच्या स्वागताकरिता तब्बल 8 ठिकाणाहून शोभायात्रा काढण्यात आल्या, ज्यामध्ये मोठ्या संख्येने चेंबूकरवासी सहभागी झाले होते. हिंदू नववर्षाच्या स्वागताकरिता अवघ्या चेंबूरकरवासी रस्त्यावर उतरण्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत होते, ज्यामध्ये मोठ्या उत्साहात वेगवेगळी वेशभूषा धारण करून चित्ररथ काढण्यात आले. लेझिम तसेच ढोलताशांच्या गजरात हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यात आले. सांगायला हे इच्छितो की आपण 31 म्हणवतो. दारू सिगरेट हे सर्व व्यसनसारखं म्हणवतो. आपला हिंदूसारखं आपण कोण म्हणवत नाही, म्हणून आम्ही एक साजरा करतो आहे. और हिंदी में बोले जातो हे हर साल हम लोग निकालत आहे. और हे जनजागृती कर रहे की हिंदू में की हम लोग व्यसन कंट्री नाही, व्यसन जो व्यसन सिव्हिलायझेशन तो हम लोग ज्यादा फॉलो करत आहे. उसमें से क्या होता है, दारू बाद में जो भी है, लड़का लड़की जेंट्स सब एक तरह का. तो एक्चुअली पब्लिक को मालूम नहीं हिंदू लोग का नया वर्ष कभी है करके. तो इसके लिए हम लोग ये जन जागृति कर रहे हैं. नववर्षाच्या स्वागताकरिता संपूर्ण चेंबूरमधून तब्बल 8 शोभायात्रा काढण्यात आल्या, ज्याची सांगता चेंबूर नाका येथे चेंबूर प्रतिष्ठानाच्या वतीने करण्यात आली. गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस
आज आपण उभा आहोत चेंबूरमध्ये वॉर्ड नंबर 154 नगरसेवक आपल्यासोबत आहे महादेव शिवनजी. ह्यांनी ठिकठिकाणांवरून शोभायात्रा काढलेल्या आहेत. आपण त्या शोभायात्रेबद्दल त्यांना विचारूया. आपण चेंबूरमधून साधारण 8 ठिकाणाहून आपण शोभायात्रा काढली आहे. आता विशेष असा की आपण गेली 3 वर्ष हा कार्यक्रम करतो. जसं आपण पाहिलं असेल की हिंदू नववर्षाच्या सुरुवात गुढीपाडव्याने होते, तसे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या ठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात. जसं गिरगावमध्ये मोठ्या प्रमाणात निघते, पांडव्यामध्ये निघते, कल्याण डोंबिवलीमध्ये निघते, ठाण्यामध्ये निघते. चेंबूरमध्ये आम्ही तसाच कार्यक्रम करावा असं निश्चित झालं आणि आम्ही चेंबूरकरांनी मिळून सर्वांनी आजचा दिवस हा मोठा उत्साह साधारण ठरवला म्हणून 8 ठिकाणाहून शोभायात्रा निघाला आणि चेंबूर नगराच्या ठिकाणी समारोप होतो. आपण पाहिलं की सरांनी आता सांगितलं की 8 ठिकाणावरून इथे त्या शोभायात्रा काढल्या आणि त्या शोभायात्रात आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारे मुलांनी सभा घेतलेला आहे, साईबाबांचं रूप घेतलेलं आहे, तसंच अनेक प्रकारचं महाराष्ट्रातले वेशभूषा सादर केलेलं आहे. कॅमेरामॅन विजय सह सुचिता कांबळे जनादेश वृत्तवाहिनी करतात. राज्यामध्ये आजही अनुसूचित जमातीवर हल्ले होत आहेत. आदिवासींचे मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. आदिवासींच्या या प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याकरिता आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्थेने धरणे आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्था मुंबईच्या वतीने अनुसूचित जमातीतील विविध घटकांसह आदिवासी समाजावर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आवाज उठवण्यात आलाय. संस्थेनं धरणे आंदोलन छेडत आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवलाय. अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्राचा कायदा, SIT ची स्थापना, जात पडताळणी समिती रद्द करण्यात यावी यासारख्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्याम सोन कुसले यांनी सांगितलंय. प्रमुख मागण्या 23-2000 कायदा हा रद्द करण्यात यावा. जो कायदा राज्यांना करण्याचा मुळातच अधिकार नाही आहे, तो केंद्र सरकारचा अधिकार आहे आणि केंद्र सरकारचे कायदे वेगळे आहे आणि तो इतर राज्यांना लागू नाही आहे. कायदा करण्याचा अधिकार 1950 पुराव्याची अट रद्द करण्यात यावी. धस कमिटीची या शिफारशी तंतोतंत लागू करण्यात यावा, जो धस कमिटीने 2011 विधानसभेत तो रिपोर्ट दिला. आणि रक्त नातेसंबंधातला जो GI आपला पेंडिंग आहे, जो मंत्रिमंडळाच्या जूनच्या मीटिंगमध्ये मंजूर करण्यात आला होता, अजूनही सामाजिक न्याय विभागाकडे पेंडिंग आहे. त्याच्यानंतर नोकरीवर जे काही गेलेले आहे, आजपर्यंत 8,500 कर्मचारी नोकरीवरून गेलेले आहे, त्यांना अवैध रिपोर्टमुळं त्यांची नोकरी धोक्यात आलेली आहे आणि त्यांना परत कामावर घेण्याविषयी आमची ही मागणी आम्ही दिलेली आहे. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी कमिटी ही रद्द करण्याविषयी सुरेश धस कमिटीच्या शिफारशीनुसार त्यांनी ही बरखास्त करावी आणि पुनर्रचना करण्याबाबत आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. आदिवासी समाजाच्या विकासाकरिता हा लढा वर्षानुवर्षे सुरूच आहे, मात्र शासनाकडून जाणीवपूर्वक आपल्या मागण्यांना बगल देण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. या अगोदरही वारंवार आंदोलनं करण्यात आलीत. यावेळी संस्थेला अपेक्षेप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळाला नसला तरी मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन मिळालंय. 19 जुलै, 7 नोव्हेंबर पुण्याला आणि 8 डिसेंबरला आम्ही मागण्यासाठी आम्ही अधिवेशनानिमित्त आम्ही बसलो होतो आणि ह्याच मागण्या प्रलंबित मागण्याची पूर्तता करण्यासाठी आज आम्ही धरणं आयोजित केलेलं होतं. पण दुर्दैव असं की संबंधित विभागाचे प्रधान सचिव आज नव्हते. उपसचिवच्या माध्यमातून आज चर्चा झाली, परंतु दुर्दैवाने एकाही प्रश्नाचं उत्तर ते नीट देऊ शकलेलं नाही. पहिला जो इश्यू होता की 23-2000 कायद्याच्या बाबतीत त्याने ते मान्य केलं की हा विषय आमच्या म्हणजे विभागाची नाही आहे आणि हा विषय आपला मंत्री लेवलवर आहे आणि मुख्यमंत्री आणि मंत्री लेवलवर याचा समाधान आपण करू शकता, तर आम्ही तुमची भेट मंत्री लेवलवर करून देऊ. कॅमेरामॅन मसूद अहमद सह कल्याणी भापकर जनादेश वृत्तवाहिनी करिता. देशातील जाती व्यवस्था समूळपणे नष्ट करण्याकरिता नवयान हे नवीन कलापथक आता सज्ज झाले. शायरींच्या या माध्यमातून हे कलापथक देशात जातीअंतक सांस्कृतिक क्रांती घडवणार आहे. शायरांची ही चळवळ आता देशवासियांना नवीन दिशा दाखवणार आहे. शिकावलं
समान जाती जरी मुना त्यांनी डांबला होता थवा जाड जाती जरी मुना त्यांनी डांबला होता थवा। ही शाहिरी आता घुमणार आहे देशाच्या कानाकोपऱ्यात। देशामध्ये सांस्कृतिक क्रांती घडवण्याकरिता हे शाहीर सज्ज झालेत। शाहीर सचिन माळे आणि शाहीर शीतल साठे यांनी आपल्या नवयान या कलापथकामधून युगपुरुषांना अभिप्रेत असलेला समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचा विडा उचललाय। नवे विचार समाजात रुजवण्याकरिता नवयान या कलापथकाची स्थापना करण्यात आल्याचे शाहीर सचिन माळे यांनी सांगितलंय। नवयानची आता आम्ही घोषणा केलेली आहे। आमच्या विद्रोही महाजलसाचं नाव हे नवयान असणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ॲनिलेशन ऑफ कास्ट जाती निर्मूलनाचं जे पुस्तक बाबासाहेबांचं आहे त्या पुस्तकातली जी भूमिका होती प्रबोधनाच्या क्रांतीशिवाय या देशात राजकीय क्रांती अशक्य आहे त्याच पद्धतीची भूमिका घेऊन जाती अंतक सांस्कृतिक क्रांती या देशात झाली पाहिजे हे बाबासाहेबांच्या विचारांना प्रमाण मानून आम्ही नवयान नाव घेतलेलं आहे। ह्या नवयानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नवयान आहे बुद्ध आहे पण त्याचबरोबर कॉम्रेड शरद पाटील यांनी त्यांच्या संशोधनामध्ये दिग्नाक आणि धम्मकीर्ती हे जातीव्यवस्थेविरोधात सर्वोत्तम बंड पुकारणारे जे विद्रोही तत्त्वज्ञानी होऊन गेले त्यांचे विचार जोडलेले आहेत। तर त्या दिग्नाकाचा धम्मकीर्तीचा आणि कॉम्रेड शरद पाटलांच्या विचारांचा मार्गदर्शक म्हणून आम्ही नवयानासाठी उपयोग करणार आहोत। नवयान हे कलापथक मुख्यत्वे देशातील जातीव्यवस्थेवर आघात करणारे आहे। जुन्या रूढी परंपरा तोडून आता भारताला नव्या युगाकडे वाटचाल करण्याकरिता हे कलापथक सज्ज झाले। या देशातली जातीव्यवस्था जी आहे ही जातीव्यवस्था जर नष्ट करायची असेल तर एक मानसिक परिवर्तनाची क्रांती या देशात व्हावी लागेल। हजारो वर्षाच्या जातीच्या धर्माच्या रूढी परंपरांच्या ज्या बेड्या आहेत त्या तोडण्यासाठी भारतीय माणूस जर फिट व्हायचा असेल त्यासाठी त्याला बुद्धाच्या आंबेडकरांच्या शरद पाटलांच्या दिग्नागांच्या विचारांची गरज आहे। नवयानाच्या जलशातून आम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन हा जातीअंताचा विचार लोकांसमोर मांडणार आहोत। स्त्री पुरुष समतेचा विचार आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत आणि जी काही सांस्कृतिक असहिष्णुता या देशामध्ये आज निर्माण झालेली आहे त्या असहिष्णुतेला आम्ही आमच्या जलशातून लोकशाही पद्धतीनं एक सांस्कृतिक उत्तर देणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक मूल्यांच्या आधारे जातीव्यवस्थेला मातीत गाडण्याचा संकल्प आखला होता। तोच संकल्प नवयानच्या माध्यमातून पुढे नेण्यात येणार आहे। त्यामुळे देशात स्वातंत्र्य समता बंधुभाव व धर्मनिरपेक्षता प्रस्थापित होण्याकडेच आमची वाटचाल असेल असे शाहीर शीतल साठे यांनी म्हटलंय। पत्रकार परिषदेमध्ये जे तीन मुद्दे आम्ही सांगितले की भूमिका काय असणार आहे तर ती फार थोडक्यात मी आपल्यासमोर ठेवते। एक बाबासाहेब आंबेडकरांची जी ॲनिलेशन ऑफ कास्टमधली जातीअंताची भूमिका आहे ती भूमिका जनसामान्यांपर्यंत आणि प्रत्येक भारतीयापर्यंत पोचवण्याची जबाबदारी नवयांची असेल। दुसरं संविधानाचं जे प्रियांबल आहे तर त्या प्रियांबलमध्ये जी दिलेली मूल्य आहेत ती मूल्य पोचवण्याचं काम आमच्या सांस्कृतिक माध्यमातून आम्ही करू। तिसरं असं की हे सगळं काम लोकशाही मार्गानं आणि घटनेला प्रमाण मानून आणि तिसरं म्हणजे अहिंसक पद्धतीनं हे प्रबोधन आम्ही करणार आहोत। या तीन गोष्टी म्हणजे नवयांची महत्त्वाची वैचारिक भूमिका आहे। सगळं जे काही आहे ते जातीअंतक सांस्कृतिक क्रांतीचं मशागत करण्यासाठी नवयान कटिबद्ध राहील आणि जे काही पुरोगामी प्रवाह आहेत त्या सगळ्या प्रवाहांचा जनाधार वाढवण्याची जबाबदारी ही नवयांची असणार आहे। ही आमची थोडक्यात भूमिका आपल्यासमोर आम्ही मांडतो। कॅमेरामॅन विजय सह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनी करिता। घेऊया छोटीशी विश्रांती। सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे व मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी उपस्थित होते। की कोळी समाजाने कोळी महासंघाने समाजासाठी काय करायला पाहिजे। खरं म्हणजे कोळी महासंघाची स्थापना
ही कोळी महासंघाच्या कोळी समाजासाठी झालेली आहे. तुम्हाला सांगतोय की कोळी महासंघ हा शिखर संस्था आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या छोट्या मोठ्या संस्था आहेत त्यांना एकत्र करून ही कोळी महासंघ शिखर संस्था स्थापन झालेली आहे. समाजाच्या विविध संघटनांची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचं चौथं चिंतन शिबिर लोणावळा येथे संपन्न झालं. एक दिवसीय चिंतन शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत समाजाकरता भरीव कामगिरी केलेले लोकप्रतिनिधीही चिंतन शिबिराला उपस्थित होते. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून संघटनेचं कार्य करणाऱ्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. चिंतन शिबिरादरम्यान कोळी बांधवांच्या विविध प्रश्नांना समाजासमोर आणण्याकरिता व्यासपीठ मिळतं. कोळी बांधव आणि त्यांना मिळणारे सरकारचे सहकार्य याचा आढावा घेतला जातो. या माध्यमातून राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनीही कोळी बांधवांकरिता सरकारची भूमिका स्पष्ट करत चिंतन शिबिराचं कौतुक केलं. कोळी महासंघ महाराष्ट्रात खूप चांगलं काम करतो आहे. अनेक चांगले समाज उपयोगी कामं त्यांनी केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामधल्या सर्व कोळी बांधवांना न्याय देण्याचं काम मग त्याच्यामध्ये शैक्षणिक असेल सामाजिक असेल त्याच्यामध्ये कोळी महासंघाचे कार्यकर्ते पदाधिकारी महाराष्ट्रात करता आहेत. आणि म्हणून आजच्या या चिंतन शिबिरामध्ये मी आलेलो आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वतीने या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे. नुकतंच मुंबईत कोळी बांधवांच्या गावठाणांच्या विकासाचा प्रश्न चर्चेत आला. याचं निवारण करून कोळी बांधवांना न्याय देऊ असं आश्वासनही कांबळे यांनी दिले. मी भाषणात देखील सांगितलं की अधिवेशनानंतर लगेचच अधिवेशन संपल्या त्याच आठवड्यात माननीय मुख्यमंत्री मोदींच्याकडे कोळी महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि माननीय मुख्यमंत्री मी स्वतः आदिवासी विकास मंत्री असे ज्या आणि नगरविकास मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री अशी एक बैठक लावून मुंबईतल्या जो कोळीवाड्याचा जो FSIचा प्रश्न आहे त्या संदर्भात आम्ही एक बैठक घेत आहोत. कोळी महासंघाच्या माध्यमातून कोळी बांधवांचे नेते रमेशदादा पाटील यांनी आतापर्यंत कित्येक विधायक कार्य केले आहेत. संघटनेच्या सदस्यांचे आणि संपूर्ण समाजाचंही त्यांना मोलाचं सहकार्य लाभलंय. दरवर्षी या प्रकारच्या चिंतन शिबिराचं आयोजन केलं जातं आणि संपूर्ण वर्षाच्या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात येत असल्याची माहिती रमेशदादा पाटील यांनी दिली. नाही, दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी पण चौथं आमचं कोळी महासंघाचं चिंतन शिबिर होतं. आम्ही दरवर्षी जेवढं काम केलेलं असतं महाराष्ट्रामध्ये त्याचा आढावा घेतो आणि जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही जबाबदारी देतो, त्यांना उत्साहित करतो की समाजाच्या खालच्या थरापर्यंत जा, खालच्या वर्गापर्यंत जा, जिथे दारिद्र्य रेषेखाली आपल्या महिला आहेत, तरुण आहेत, हां ते त्यांच्याकडे तुम्ही तपासा त्यांना आणि त्यांच्या काही समस्या असतील त्या घेऊन येत चला, जेणेकरून कोळी महासंघातर्फे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम आम्ही करत असतो. ते आम्ही ह्या चिंतन शिबिराद्वारे त्यांना गाईडलाईन करतो आणि ती गाईडलाईन केल्यावर ते आम्हाला रिपोर्ट करत असतात. म्हणून ही गाईडलाईन दरवर्षी आम्ही चिंतन शिबिराद्वारे करत असतो. व्यासपीठावरून मार्गदर्शन करत असताना रमेशदादा पाटील यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. सरकारचे कोळी बांधवांप्रती असलेले धोरण त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या काही सकारात्मक निर्णयाचंही यावेळी स्वागत करण्यात आलं. जात पडताळणीसाठी काय आघाडी सरकार असताना फार किचकट प्रश्न होता तो, परंतु आता ह्या सरकारने जरा सुलभ केलेला आहे. जात पडताळणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते ऑफिस त्यांनी केलेलं आहे आणि ज्यांच्या घरी एखाद्याला जात पडताळणी असेल तर सगळ्या लोकांना जात पडताळणी देण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे.
जात पडताळणीसाठी आता सुलभ झाल्यामुळे आम्हाला जो त्रास होत होता तो कमी होणार आहे. चिंतन शिबिराच्या माध्यमातून संघटनेचे कार्य करणाऱ्या तरुण लोकप्रतिनिधींना नवी प्रेरणा मिळते. रमेश दादा पाटील यांचे कार्य आणि त्यांचं प्रोत्साहन भावी सामाजिक कार्यात महत्त्वाची प्रेरणा देत असल्याची प्रतिक्रिया यावेळी पंढरपूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक विठ्ठल शिरसट आणि अनिल अभंगराव यांनी दिली. मी नगरसेवक व्हायच्या अगोदरपासून कोळी महासंघाचा कार्यकर्ता आहे आणि रमेश दादा असू द्या, चेतन दादा असू द्या यांच्या भरपूर मला नगरसेवक करण्यापाठीमागं सहकार्य राहिलेलं आहे. या ठिकाणी दादांनी महाराष्ट्रातल्या सर्व कोळी बांधवातल्या लोकप्रतिनिधींना एकत्र आणून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, स्थानिक स्वराज संस्थेतून आपलं नेतृत्व पुढे येणार आहे आणि हेच नेतृत्व उद्या राज्याचं नेतृत्व करणार आहे. दादांचं आणि चेतन या ठिकाणी पाटलांचं मोठं योगदान आहे की आमच्या सर्व युवकांना एक विधायक शक्ती, विधायक ताकद देण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे अशा प्रकारच्या चिंतन मेळ्यातून ही मंडळी करतायत. मागच्या लोकसभेला आणि विधानसभेला कोळी समाजाची ताकद त्यांनी मुंबईला दाखवल्यामुळंच आज कोळी समाजाच्या या ठिकाणी सर्व सरकारने दखल घेतली आहे. याचं सगळं श्रेय आपण आदरणीय दादांना देत आहोत. कोळी महासंघाचे कार्य दिवसेंदिवस वाढतच आहे, त्याला समाजातील महिला वर्गाचाही चांगलाच प्रतिसाद लाभतोय. त्यामुळे सरकारच्या व्यापाराकरिता असलेल्या योजना आणि समाजातील महिलांच्या विकासाची सांगड कशी घालावी या प्रयत्नात आपण असल्याची प्रतिक्रिया संघटनेच्या महिला अध्यक्षा सुमनताई कोळी यांनी दिली. कोळी महासंघातर्फे आपले रमेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर महिला उद्योगाचं काम करायचं आहे आणि मुद्रा योजनेतून ते करायचं आहे आणि मग ते प्रत्येक जिल्ह्यात अशा माझ्या महिला सगळ्या काम करायला तयार आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रावर त्या तयार झालेल्या आहेत. आता त्यांचं ह्या 2-3 महिन्यातच आम्ही काम पूर्ण करू टाकू. कोळी महासंघाच्या चिंतन शिबिराला युवा नेतृत्व म्हणून चेतन पाटील यांची वेगळी छाप पडली. समाजातील युवा विकास आणि महिला सक्षमीकरणाकरता ते प्रयत्नशील आहेत, त्यामुळे भावी काळात कोळी तरुण हा समाजात महत्त्वाची भूमिका निभावत असेल असे संघटनेचे युवा नेता चेतन पाटील यांनी म्हटलंय. आमच्या महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आणि आमच्या ज्या आम्हाला जे हे करायचं आहे, युवकांसाठी जे रोजगार उपलब्ध करायचे आहे, त्यांचे आमच्या स्कीम्स वर्कआउट होत आहेत. अजून काय आमचं फायनलाइज झालेलं नाही, 2-3 प्रकल्प चालू झालेले आहेत, पण युवांविषयी येत्या भविष्यकाळामध्ये आम्ही ते निश्चित करू एवढं मी आपल्याला सांगतो. एकंदरीत संपूर्ण चिंतन शिबिराचा आढावा घेतला तर मागील काही वर्षातच संघटनेने उत्तुंग भरारी घेतले. या भरारीचा फायदा मोठ्या प्रमाणात समाज बांधवांना झालाय, त्यामुळे कोळी बांधवांचा विकास आणि ताकद सत्तेची आगामी समीकरण ठरवण्यास निश्चितच पात्र होईल असा विश्वासही चेतन पाटील यांनी व्यक्त केलाय. त्या आता जेवढं झालं, आपण जेवढं महाराष्ट्रात जेवढे प्रश्न आहेत ते घेऊन 2019 आम्ही तयारी करतोय. जर सरकार आमचे प्रश्न सोडवत नसेल तर आम्हालाही वेगळा विचार करायला लागेल, हा संदेश आपल्या माध्यमातून देतोय. कॅमेरामॅन विजय सह सुचिता कांबळे, जनदेश वृत्तवाहिनी करिता. संत रोहिदास यांची जयंती मुंबईतील सायन धारावी मध्ये साजरी करण्यात आली. अखिल जयस्वाल विकास संघाच्या वतीने या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने संत रोहिदासांचे अनुयायी सहभागी झाले होते. धारावीतील मनोहर जोशी मैदानात हा सोहळा पार पडला. मुंबईतील विविध ठिकाणाहून समाज बांधव या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील दारूची दुकाने हटवण्याचे निर्देश राज्यांना दिले, त्यावर कारवाईला देखील सुरुवात झाली. मात्र हा निर्णय परमिट रूम आणि बियर बारला लागू होत नसल्याचे सांगत राज्य सरकारने त्यांचे परवाने परत करण्यास सुरुवात केली, त्यामुळे महामार्गावरील दारू विक्री आता सुरूच राहणार आहे. देशाचे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवर अपघातांच्या प्रमाणात वाढच होते. या प्रकरणी महामार्गांवरील 500 मीटरच्या आत येणाऱ्या दारूच्या दुकानांवर बंदी आणण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना दिले. महाराष्ट्र राज्य सरकारनेही निर्देशांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. केंद्राच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे राज्याला अगोदरच 3,000 कोटींचा फटका बसलाय. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार दारूच्या दुकानांवर कारवाई केल्यास 2,300 कोटींचे नुकसान सहन करावे लागणार होते. मात्र देशाचे अटर्नी जनरल मुकुल रोहितगी यांच्या सल्ल्यानं हे नुकसान आता वाचलं आहे. अटर्नी जनरल यांनी स्पष्ट केलंय की सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे महामार्गावर रिटेलमध्ये दारू विक्री करणाऱ्यांनाच लागू होतात, परमिट रूम आणि बारना हे निर्देश लागू होत नाहीत. त्यामुळे कारवाई दरम्यान जमा करण्यात आलेले 13,000 परमिट रूम आणि बारचे परवाने राज्य सरकार आता परत करते. हे परवाने नूतनीकरण करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतलाय.
त्यामुळे महामार्गांवर अप्रत्यक्षरित्या का होईना पण दारू विक्री ही सुरूच राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपल्या विभागात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणती समस्या असल्यास आम्हाला ती जरूर कळवा. आम्ही ती आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखिया हाऊस स्टेशन रोड गोंडी पूर्व मुंबई 400008. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-860153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.